पंचों से निर्णय पंच ने आपका निर्णय कर बाबा तर पंचांशी कोणी वादविवाद करू नये. पंचांचा निर्णय अंतिम राहील. तर पंचांशी कोणी वादविवाद करू नये, सहकार्य करावं. तर या दोन धावसंख्येने खातं उघडलं जात आहे. ढगे टेकेला चेंडू आपण पाहता, एक मोठा प्रहार केला जातो. खूप सुरगाचा फटका दाखवला होता. तर या दोन धावसंख्ये बरोबर, तर दोन चेंडू अखेर चार धावा धाव फलकावर लागत आहेत. आपण पाहू शकाल पहिलं षटक महत्वाचं प्रगतीपथावर असताना शिवजी यांचं या सामना लाभलेले पंच असतील सुरेश दळवी सर, उपेंद्र पंडित सर आणि दिनेश म्हात्रे सर. बिगिट केलेला चेंडू मोठा प्रहार केला जातो. तर पंचांचा इशारा येतोय षटकार. तर शेलकर्णीचा एक ब्रांड दाखवला जातो या फटक्यावर. रोहन सर्वे, रोहन सर्वे नावाचा ब्रांड दाखवला जातो या बॅटमध्ये निघालेला एक खणखणीत षटकार. एकदा बिगेट केलेला चेंडू थेट जातो क्षेत्ररक्षकाच्या हातात. एक मोठा बिग 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 विकेट मिळवले जाते. एक मोठा आदरा रोहन सर्वे यांच्या रूपात शेल कॉलनी सुपर किंग या संघाला. दहा धावसंख्येवर खूपच सुरेखाचा फटका पाहायला मिळतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑफच्या दिशेने. तर खूपच सुरेख तीन धावा पूर्ण करण्यात सफल होते दोन्ही फलंदाज. तर पाच चेंडू अखेर. दोन आहे ना.
तर 45 होतो 2 धावा घोषित. तर 2 धावसंख्ये बरोबर धावसंख्या धाव फलकावर लागते. 5 चेंडू अखेर 12 धावा. तर पहिल्याच पॉवर प्ले षटकात एक धडकेबाजी धुवाधार फटकेबाजी आपण पाहिली असेल. एक षटकार खणखणीत लगावला गेला रोहित सुर्वे यांच्या माध्यमातून. त्यानंतर कमबॅक केलं गेलं. रोहित सुर्वे यांना तंबूच्या दिशेने धाडण्यात सफल झाले शिवजी चौबे. कुपेश सुर्वे कसा चेंडू टाकण्यात सफल होते. कुपेश सुर्वे चेंडू टाकला गेला निर्धावर चेंडूची सांगता होते. एक षटक संपते. 12 धावसंख्या धाव फलकावर लागते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. तर आपण पाहतात शेल कॉलनी सुपर किंग्स विरुद्ध ड्रीम इलेव्हन. तर दुसरं षटक हाताळण्यासाठी मनीष दुबे सज्ज होतील. एका धावसंख्येबरोबर धाव फलकावर धावा लागतात 13. तर एका धावसंख्येबरोबर धावसंख्या 54 पोहोचते. 2 चेंडू अखेर 14 धावा. तर पहिल्या षटकात 12 धावा आल्यानंतर 2 चेंडू 2 धावा आल्यात मनीष यांच्या. दुसऱ्या षटकात दुसऱ्या षटक प्रगतीपथावर असताना आपण पाहताय शेल कॉलनी सुपर किंग्स विरुद्ध ड्रीम इलेव्हन. एक खूपच सुरेखाचा फटका पाहायला मिळतोय जयराज यांच्या बॅट मधून. एकेरी दुहेरी धाव्याने जास्तीत जास्त जोर दिला जातोय. शेल कॉलनी सुपर किंग्स संघाच्या माध्यमातल्या फलंदाजांकडून खूपच सुरेखाचा फटका पाहायला मिळतोय दिनेश यांच्या बॅटमध्ये. आणि खूपच सुरेखाची रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा खूपच सुरेखाच्या कम्प्लीट करण्यामध्ये सफल होत्या दोन्ही फलंदाज. पहिल्या षटकात 12 धावा आल्यानंतर त्यानंतर एकेरी दुहेरी धाव जोर देण्यात सफल होत्यात दोन्ही फलंदाज. जेणेकरून छोटी भागीदारी रचण्यामध्ये सफल होत्यात. त्यानंतर मोठं टार्गेट ठेवू शकतात. खूपच सुरेखाचा फटका पाहायला मिळतोय. एक संधी होती मोठा हादरा देण्याची संधी हुकली. चेंडू काय मिळाला नाही यशस्वी वर्षाला. आणि एका धावसंख्येवर धावसंख्या जाऊन पोहोचते 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर. 18 धावा. भिगी टेकण्याचा प्रयत्न होता निर्धाव चेडूची सांगता होते.
खूपच सुरेख असं चेंडू टाकला गेला मनीषांच्या माध्यमातून. आता दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर लागते 18 धावा. एक गड्याच्या मोबदल्यात एक महत्त्वाचा गडी गमावलेला असताना आपण पाहू शकाल शेल कॉलनी सुपर किंग्सच्या माध्यमातून 18 धावा दोन षटकाच्या समाप्तीनंतर. तर तिसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज होईल पुन्हा एकदा मुथुराज. बिगेट केलेला चेंडू फाईन लेगच्या दिशेने जातोय. पंचांचा इशारा तर एक धाव घोषित. तर एका धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचतो 19 धावा. तिसरं षटक प्रगती पदार असताना आपण पाहत आहे. खूपच सूर्य कसा चेंडू टाकला होता ब्लॉकल पद्धतीचा. खूपच सूर्य कसा फटका त्याला प्रत्युत्तर देण्यात सफल होतोय दिनेश आणि जयराज. खूपच सूर्य कशी भागीदारी करतायत. पहिला गडी बाद झाल्यानंतर 10 धावसंख्येची पार्टनरशिप केली जाते दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. सावध पवित्रा घेतला जातोय. पहिला आक्रमक पवित्रा घेतला होता रोहन सुर्वे यांच्या माध्यमातून. त्यानंतर सावध पवित्रा. खूपच सूर्य कसा फटका पाहायला मिळतोय लॉंग ऑफच्या दिशेने आणि एका धावेचं रूपांतरण दुसऱ्या धावामध्ये करण्यामध्ये सफल होत आहेत दोन्ही फलंदाज. थोडी खराब अशी फिल्डिंग झाली तिकडे त्याचा पुरेपूर फायदा उचलला गेला आणि धाव फलक जाऊन पोहोचतोय 23-22 या आकड्यावर. तीन चेंडू अखेर 22 धावा धावफलकावर लागतायत. स्ट्राईकवर असेल जयराज विरुद्ध मुथुराज. तर 85 धाव मागताना आणि विकेट होतोय LBW. दुसरा धाव मिळतोय जयराज यांच्या रूपात. खूप सुरक्षा चेंडू टाकला गेला मुथुराज यांच्या माध्यमातून. तर एक मोठा आदर दिला जातोय जयराज यांच्या रूपात 22 या आकड्यावर. चार चेंडू अखेर. नवीन फलंदाज दाखल होते मैदानात बलिराम. बिगीट करण्याचा प्रयत्न होता पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता निर्धाव चेंडूची सांगता होते. तर एक चेंडू शिल्लक असेल तिसऱ्या षटकातला. धावसंख्या धावून पोहोचते 22 या आकड्यावर. 5 चेंडूंच्या मोबदल्यात दोन गडी बाद. शेल कॉलनी प्रीमियर लीग 20-21 पर्व तिसरे. खूपच सूर्य कसा फटका पाहायला मिळतोय. तर पंचांचा इशारा येतोय दोन धावा घोषित.
तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोचले 24 या आकड्यावर. आजच्या सरासरीने शेलो कॉलनी सुपर किंग संघ खेळतोय. 24 धावा तीन षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहत आहे. बेगेट केलेला चेंडू आपण पाहू शकाल क्षेत्ररक्षक झेलच्या खाली आणि सुपर झेल टिपला गेला. एक मोठा आदरा तांसळ यांनी पहिल्या चेंडूवर एक मोठा बिग ब्लो दिला गेला दिनेश यांच्या रूपात सुपर किंग शेल कॉलनी संघाला. धावसंख्या धावफळकावर लागले 24 धावा. चौथं षटक घेऊन आले हंसराज. आपण पाहताय शेल कॉलनी प्रीमियर लीग 2021 पर्व तिसरे. लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू त्याला फिरकावून दिले मिड विकेटच्या दिशेने आणि खूपच सुरू कसा झेल टिपला गेला. मुत्तुराज यांनी खूपच सुरू कसा झेल टिपला गेला. एक मोठा आदर दिला जातोय पुन्हा एकदा बलिराम यांच्या रूपात. तर हॅट्रिकची एक संधी निर्माण केली आहे हंसराज यांनी. तर पाहूया पुन्हा एकदा पहिली वहिली हॅट्रिक होते का या स्पर्धेतली. खूपच सुरेख असा चेंडू टाकण्यात आला होता हंसराज यांच्या माध्यमातून शरीराचा वेध घेणारा. तर एका धावसंख्येवर धावसंख्या जाऊन पोहोचते. तीन चेंडू अखेर 25 धावा चौथं षटक प्रगतीपथावर असताना आपण पाहताय. पहिल्या षटकात 12 धावा आल्यानंतर त्यानंतर दोन षटकात 12 धावा आल्या. थोडा गत धावांचा वेग मंदवताना आपण पाहू शकाल. या षटकात दोन गडी बाद झालेत. एकच धावा आलेली आहे.
पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू सांगता होते. खूपच सुरेख असं प्रात्यक्षिक पाहायला मिळते. 3 षटकात 24 धावा होत्या. त्यानंतर 2 चेंडू 2 गडी बाद केले. तर पंचांचा इशारा येतोय. नो चेंडू बीमर. तर 4 चेंडू अखेर 28 धावा. 2 चेंडू शिल्लक असतील. खूपच सुरेख असा फटका पाहायला मिळतोय. तर पंचांचा इशारा येतोय. 2 धावा घोषित.
तर चार चेंडू आखेर 38 धावा 38 धावा धाव फलकावर लागत आहेत. तो प्रथम फलंदाजी करताना शेल कॉलनी सुपर किंग संघाने 40 धावसंख्येचे लक्ष ठेवलं गेलंय. ड्रीम इलेव्हन संघासमोर 30 चेंडू आणि 40 धावसंख्येचं लक्ष असेल. एक बॉक्स कॉलनी में लेगा खेलने वाला.
चार चेंडू 12 धावा। हेलो हेलो आइनॉक्स है पक्का आईशो मम्मी ला 5 बजे पाठो मम्मी ला हेलो गली बॉयज से कैप्टन आणि आइनॉक्स से कैप्टन मंचावर येवे टॉस साठी गली वाइज आइनॉक्स परेश कदम आइनॉक्स से कैप्टन आणि गली बॉयज से कैप्टन गणेश समीर नितेश लिख ना नितेश लिखो तो पेन नहीं था इकडे गली बॉयज आइनॉक्स टॉस उड़ाने के लिए स्टेज पे आ जाइए लास्ट कॉल है आपको टॉस उड़ाला घेऊन जाणार मोठी तरी बाटली दे मामा ए दादा तू टॉस उडवलायस हा कॉइन कोणाकडे माझ्याकडे सुट्टे नाही ठेवत मी ए बंड्या बॉलिंग कर दे हेलो गली भाई वन द टॉस एंड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट
24 बोल लवकर बोल बोलतो जयेश ओवर किती ओवर बॉल होत आहे आवाज ना ऐकल बस अरे सिद्धेश आगे बैठ के हाथ भी नहीं दिखाएगा स्कोर क्या सिद्धेश के लिए कुड़की खाली करो सिद्धेश जी आपकी जगह अपन खाली करी पार्टी चार षटकार समाप्तीनंतर 25 धावा 6 चेंडू 15 धाव संख्येची गरज 6 चेंडू आणि 15 धावा पाच चेंडू 11 धाव संख्येची गरज 5 चेंडू आणि 11 धावा जर संकेतने षटकार ठोकला तर 500 रुपयांचं पारितोषिक लागू होईल जर संकेतने षटकार ठोकला तर 500 रुपयांचं पारितोषिक लागू होईल विशाल पराड कडनं जर विशालने षटकार ठोकला तर सागर यांच्याकडनं 501 रुपये आणि विशाल यांच्याकडनं 501 रुपयांचं पारितोषिक लागू होईल चार चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज तीन चेंडू 8 धाव संख्येची गरज
दोन चेंडू सात धावसंख्येची गरज आणि 1000 रुपये लागू आणि षटकाराला 501 रुपयांचा पारितोषिक विशाल परस कडून आणि सागर यांच्याकडनं 501 रुपयांचा पारितोषिक जर संकेत यांनी षटकार ढोकला तर 501 रुपयांचा पारितोषिक सागर यांच्याकडनं आणि 501 रुपयांचा पारितोषिक विशाल यांच्याकडनं लागू होईल दोन चेंडू सात धावसंख्येची गरज एक चेंडू सहा धावसंख्येची गरज गली बॉय इकडे